कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आता आपण बोलणार आहोत परफेक्ट एफपीओ चे जे पदाधिकारी आपल्याशी जोडलेले आहेत त्यांचे चेअरमॅन श्री स्वप्नील जी निस्ताने आज जोडले आहे. स्वप्नील भाऊ, आपण डायरेक्टर आहात परफेक्ट हार्वेस्ट प्रोड्युसर कंपनी मध्ये आहात का लाईन वर? हो हो सर. हो, तर स्वप्नील भाऊ हे सांगा की या वर्षी आता काय पिका आहे आपल्याकडे आणि काय काय आता शेतकऱ्याची परिस्थिती आहे, काय काय शिल्लक आहे त्यांच्याकडे विकण्यासाठी? हॅलो. हा स्वप्नील भाऊ. सर, कापूस आणि सोयाबीन आहे आता शेतकऱ्यांकडे. सध्या स्थितीमध्ये यंदा पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं सोयाबीनची जी क्वालिटी होती ती सध्या खराब झालेली आहे. आणि कापसामध्ये बोलल्यास झालं तर बोंडअळी आणि बोंडसड याच्यामुळे जरा कापसाची क्वालिटी जरा खराब झालेली आहे. बरोबर. हा ठीक आहे. पण उत्पन्न मध्ये पण फरक पडला आहे, गुणवत्ता तर खराब झाली आहे. बरोबर. उत्पन्न आणि गुणवत्ता दोघे या वर्षी डाऊन आहे. बरोबर आहे. हो हो हो. आता बघा, अवकाळी पावसावर तर आपला काही कंट्रोल नाहीये. बरोबर. पण आपल्या हातामध्ये काय आहे की आपल्या हाती जे माल आहे त्याचा आपण त्याची साठवणी कसे करतो, आपण त्याचे विपणन कसं करून घेतो, आणि इथे खूप शेतकऱ्यांना धोका होतो. ते काय करत आहेत, पहिली आणि दुसरी वेचणी मिक्स करून टाकत आहे कापसामध्ये. कापसामध्ये जर नमी असेल तर त्याच्यावर लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे कापूस अजून जास्त पिवळा पडत आहे. आणि याचा बोनसडच्या जे ग्रस्त कापूस आहे ते आणि चांगला कापूस मिक्स करून त्यांना असं वाटतं की ऍव्हरेज भाव मध्ये पण आपण जर निघून गेले तरी पण आपल्याला 2 पैसे मिळणार आहे. पण हे सुक आहे कुठेतरी. चांगल्या भावाचे खरीदार खूप चांगले भाव देण्यासाठी तयार आहे. आज निजी खरीदार पण 5500 रुपये मध्ये कापूस खरेदी करत आहे कुठे कुठे. 5500 रुपये मध्ये. आणि हाच असाच कापूस कमी गुणवत्तेचा 4700 मध्ये पण विकत आहे. आणि सरकारचा भाव आहे 5725 रुपये महाराष्ट्रासाठी. H4 भाव त्यांनी ठरवला. तर कोणत्या भावामध्ये आपण जायचं हे तर शेतकरी आपल्या घरी बसून ठरवू शकतो जर त्याने आपल्या कापसाकडे बघितलं आणि ठरवलं की इतका माल माझा ए गुणवत्ता मध्ये जाण्यासारखा आहे आणि दुसरा माल मी बी गुणवत्ता मध्ये विकणार तर त्याला 5700 रुपये मिळण्यामध्ये कुठेही त्याला कमतरता येणार नाही. हे आपण शिक्षण शेतकऱ्यांना द्यायचं आहे कॉटन गुरु MyFPO फेडरेशन आणि तुमचा FPO मिळून. हो नक्की. मोठमोठ्या खरेदीदाराशी खरेदी पण आपण करू शकू. काय मत आहे आपल्या याच्यासाठी? हो हो हो. ओके. नाही, कारण की जेव्हा आपल्या हाती उत्पन्न कमी येणार आहे तर आपल्याला ठाऊक आहे यावर्षी एक्स्ट्रा ऑर्डिनरी उत्पन्न तर नाहीये. नाही, कमी आहे. थोडी गुणवत्ता मध्ये पण मार आहे. तर आता जे खेळ आहे ते विक्रीच आहे. बरोबर. आणि मार्केट जनरल मार्केट आपल्या हाती नाही, पण आपला माल काय भाव मध्ये विकावा आणि ते कोणत्या रेंज मध्ये ते जायला पाहिजे आपल्याला मार्केटची रेंज माहिती आहे. वर 5700 भाव आहे, खाली 4700 भाव आहे. तर कोणत्या रेंज मध्ये आपला माल आपण विकू शकतो ते तर आपण स्वतः माल बघून थोडाफार निर्णय तर आपण घेऊ शकतो. आणि त्याचं जर व्यवस्थित सॉर्टिंग करून घेतलं आपण तर जास्तीत जास्त माल आपण 5700 मध्ये विकू शकतो. हो बरोबर सर. है ना. आणि याच्यामध्ये येते की खरेदीदाराची निवड. तुम्हाला कसं कळणार की कोणता खरेदीदार 5700 देणार आहे आणि कोणता खरेदीदार 4700 देणार आहे? आपल्याकडे जे पण येते, आडतीय येते, व्यापारी येते खरेदी करायला शेतकऱ्यांनी कडे, ते कंझ्युमर केव्हाही नसतात. हो की नाही? नाही. त्यांना आपल्याकडून माल खरेदी करून बाजारात विकायचा आहे. हो.
त्यांना आपला नफा पण ठेवायचा आहे. बरोबर. तुम्हाला खरं चित्र दाखवून काय ते पैसे कमवू शकत आहे? नाही. ते काय सांगणार आपल्याला की बाजारमध्ये कुठेही लेवाली नाही आहे, बाजारमध्ये कोणीच मोठा खरेदीदार नाही आहे, म्हणून आम्हाला तर नुकसान मध्ये विकावं लागतं, म्हणून आम्ही तुम्हाला भाव देऊ शकत नाही. नंबर एक. नंबर दोन, कारण काय असेल, तुमच्या मालाचे तर बघा किती गुणवत्ता खाली गेलेली आहे, असा माल तर कोण घेणार आहे? आम्ही असा माल तर 4,500 मध्ये घेतो, तुमच्यासाठी 4,700 करू शकतो. आणि तिसरे, बाजारमध्ये तर पैसेच नाहीये, तुम्ही कोणाला मोठ्या खरेदीदाराला विकला तर ते 2-3 महिन्यामध्ये पैसे देणार कसं तुम्हाला पुरणार? तुम्ही सरकारला विकणार तर 1-3 महिन्यामध्ये पैसे देणार? आम्ही तुम्हाला रोख पैसे देतो याच्यामध्ये, तर तुम्ही खाली भाव मध्ये द्या आम्हाला. हे तीन मुख्य कारण असते ना त्यांचे. बरोबर. आणि कोणत्याही एक कारण मध्ये शेतकरी समाधानी होऊन जातो का? नाही. हे कारण एक तरी कारण त्याचं बरोबर आहे. आणि एकच अट आहे शेतकरीची, दोन अट आपण म्हणू शकतो, की खरेदीदार माझा दारावर आला पाहिजे आणि मला पैसे रोख मिळायला पाहिजे. हे त्याला माहिती आहे व्यापारीला, की हा शेतकरी कुठेही मंडीमध्ये जाणार नाही चौकशी करायला की खरे भाव काय आहे. नंबर दोन, आणि त्याला पैशाची इतकी गरज आहे की मी आज जर त्याला पैसे दिले तर ते माझा भाव मध्ये देण्यासाठी तयार. म्हणजे सीझन मध्ये आपलं उत्पन्न पण कमी झाला, आपली गुणवत्ता मध्ये मार पडली, आणि शेवटी विपणन मध्ये पण आपण नुकसान करून घेतो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांची अशी स्टोरी आहे. आणि आपण ब्लेम करतो सरकारला, निसर्गला, मंडीला, व्यापारीला, की भी आमचं तर कोणी मदतगार नाहीये, आम्हाला तर कोणताही कोणी आमचा हात धरत नाहीये, आणि FPO पण याच्यासाठी काही करत नाही. खूप सारे शेतकरी सांगितले, 1,00,000 शेतकरी कॉटन गुरुशी जुडलेले आहे, आम्ही रेग्युलर त्यांच्याशी संवाद करतो, त्यांची हे कॉमन कंप्लेंट असते. FPO कडे काय बिझनेस नाही, कापूस मध्ये आम्ही काय करू शकतो, आम्हाला तर विकावं लागतं, सरकारकडे आम्ही पोहोचू शकत नाही, निजी खरेदीदार आला की ते आम्हाला अशी अशी स्टोरी म्हणतो की आम्ही त्याला नकारू शकत नाही, आणि पैशाची गरज तर आम्हाला खूप आहे. तर याचा मधून रस्ता काय? की असंच चालणार आहे? कापूस एक महत्वाचा पीक आहे, हे तर आपण नकारू शकत नाही. एका दिवशी 0 कापूस होऊन जाणार हे पण आपण सांगू शकत नाही. कोणीतरी कापूस उगवणार आहे. आणि या परिस्थितीमध्ये FPO चा रोल काय येतो त्याच्यावर आपण चर्चा करायची आहे. स्वप्नील भाऊ, आम्ही तुम्हाला डिस्करेज करण्यासाठी नाही आलो. आम्ही तुम्हाला जे परिस्थिती आहे त्याच्या मधून FPO काय करू शकतो. आमचा माध्यम FPO आहे. आम्हाला निजी एक शेतकऱ्याशी काही संबंध नाही. खूप सारे शेतकरी जुडले असूनही आम्ही त्यांना एनकरेज करतो की पहिले एक FPO मेंबर व्हा, तुम्ही एक मोठा परिवार बनवा. एकटा शेतकरी कुठेही लढू शकणार नाही. सिस्टमशी पण नाही आणि बाजारशी पण नाही आणि निसर्गाशी पण. म्हणून एक FPO जोडा. तुमच्या जवळपास कोणते ऍक्टिव्ह FPO आहे ते तुम्ही जरा त्याची जाणीव घ्या, आणि त्या FPO जोडून तुम्ही एक बिझनेस मॉडेल बनवा. आणि बिझनेस मॉडेल FPO जे तुम्हाला देणार त्याच्यामध्ये तुम्ही सामील व्हा आणि तसं तुम्ही काम करा. तसे खूप सारे FPO आपले गुजरातमध्ये, महाराष्ट्रमध्ये, तेलंगणामध्ये चालू आहे, जे लोक बिझनेस मॉडेल बनवून काम करत आहे. आपल्या सारख्या प्रगतीशील FPO पण आम्हाला हेच करायचं आहे. आपण पहिले पण बोललो आहोत की आपल्याला एक ठोस कॉन्क्रीट बिझनेस प्लॅन असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला 12 महिन्याचा बिझनेस होऊन जाणार आहे. फक्त कमिशन करून आणि कमिशन मध्ये पैसे काढून FPO एक स्ट्रॉंग बॅलन्स शीट बनू शकणार नाही. कुठेतरी बिझनेस मॉडेल असायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे रिस्क आहे, त्याच्यामध्ये जे भांडवल आहे, ते कसं मॅनेज करायचं, तेच कोणताही बिझनेसचं ते मुख्य अंग आहे. आपलाही बिझनेस असणार आहे. ओके ना? हो सर. है ना, आपले CEO पण जोडले आहेत, प्रीतम भाऊ. प्रीतम इखे,
आहेत का स्वप्नील भाऊ, प्रीतम भाऊ जुटलेले? हो हो आहेत ना. हा जरा त्यांना पण घ्या ना लाईनवर. म्हणजे हे जर आपले जे बिझनेस प्लेअर आहे ना त्याच्यावर आपल्याला अजून एक एक पाच मिनिट बोलता येणार. हो हो सर. आपण आता एक एक जिनिंग से आपला प्रोजेक्ट अप्रूव्ह झालेला आहे स्वप्नील भाऊ स्मार्ट मध्ये, बरोबर आहे ना? तर त्याची काय आता स्थिती आहे, सध्या कोणत्या स्टेजवर आहे ते? सर डॉक्युमेंटली सगळं आमचं पार्ट झालेला आहे. लीज एग्रीमेंट वगैरे सगळं झालेलं आहे. जागा निश्चित वगैरे झालेली आहे. बस आता एखाद्या महिन्यामध्ये फंड याची शक्यता आहे. आता लवकरच आपण जिनिंगला सुरुवात करू. व्हेरी गुड. यावर्षी तुम्ही चौकशी केली का स्मार्ट मध्ये कोणाचेही फंड आले आहेत का? नाही सध्या स्थितीत तर सर नाही आलेले. या वर्षी हा मी म्हणत आता या महिन्यामध्ये नाही. या महिन्यामध्ये नाही, या वर्षामध्ये 2020 मार्च ते आतापर्यंत 8 महिन्यामध्ये स्मार्ट प्रकल्पामध्ये कोणालाही पैसे मिळाले आहे का ज्यांचे पण प्रोजेक्ट अप्रूव्ह झालेले? सर चेतन चौधरी बोलतो. हा चेतन भाऊ बोला ना. सध्या आता बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा ठराविक एफपीओ आणि काही गटांनी स्मार्ट करिता प्रस्ताव सादर केले होते. हो. आणि हा सर्व पायलट बेस प्रोग्राम होता सध्या. हो. अजून सध्या तरी कुठल्याही एफपीओ ला किंवा गटाला सध्या अजून फंड अवेलेबल झालेला नाहीये. लास्ट मीटिंग झालेली आहे. आमचा प्रस्ताव हा मंजुरात आहे, त्यासाठी लागणारे रिक्वायर्ड डॉक्युमेंटची पूर्तता आम्ही केलेली आहे एफपीओने. बरोबर. तर येणाऱ्या नेक्स्ट मंथ मध्ये निश्चितच फंड उपलब्ध होईल आणि जिनिंगच्या बांधकामाला किंवा कन्स्ट्रक्शनला सुरुवात होईल अशी एक शाश्वती आहे आम्हाला सर. ओके. पण त्यांनी काय रायटिंग मध्ये दिलं आहे? नाही, लास्ट वीक मध्ये सर आमचा एक कॉन्फरन्स कॉल झाला होता. स्मार्ट टीम होती, आमची टाटा ट्रस्ट टीम होती आणि आमचे एफपीओचे डायरेक्टर सुद्धा होते. तसंच सोबतच बाकीच्या ज्या एफपीओचे स्मार्ट प्रकल्पामध्ये प्रस्ताव आहेत अशा बाकी एफपीओ सुद्धा होत्या. तेव्हा त्यांनी असं सांगितलंय ना? जी जी जी. आता तर तुम्ही काय केलं पाहिजे बघा, हे मला माहिती आहे. आता पुढे जाऊन काय केलं पाहिजे की तुम्ही त्यांच्याकडून कसे तरी एक अश्युरन्स रायटिंग मध्ये मागा. तुम्ही काय सांगा की आम्ही खरेदीदाराशी आम्हाला करार करायचा आहे. खरेदीदाराशी आम्हाला करार करायचा आहे की जिनिंग फॅक्टरी चालून आम्ही तर गाठी ठेवणार नाही. आम्हाला तर ते विकायला पाहिजे बाजारमध्ये. बिलकुल. आणि जिनिंग टाकल्यानंतर जर खरेदीदार शोधायला गेलो आम्ही तर जिनिंग केव्हा चालवणार आणि खरेदीदार अशी मार्केटिंग केव्हा करणार? करार अगोदर केला पाहिजे. खरेदीदार म्हणतो की काय गॅरंटी आहे तुमच्या जिनिंगचा प्रकल्प वेळेवर सुरू होणार आहे, नंबर वन. नंबर टू की जिनिंगसाठी आम्हाला एक एक प्रोफेशनल कन्सल्टंट पण आम्हाला नेमावं लागेल की जिनमध्ये नेमकं काय काय टाकायचं, त्याला सेट कसं करायचं, जिनिंगमध्ये मॅक्सिमम गुणवत्ता आपल्याला मिनिमम लॉस करून म्हणजे फायबर लॉस कमीत कमी झाला पाहिजे, फायबर ब्रेकेज नाही झाला पाहिजे, उत्तम गुणवत्ताची गाठी बनली पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला एक कन्सल्टंट नेमवायला लागेल. तर कन्सल्टंटला हा बोला तो पॉइंट सर आम्ही प्रस्तावात घेतलेला आहे की एक टेक्निकल पर्सन या कामासाठी असावा म्हणून. हो नाही पण ते कन्सल्टंट आम्हाला जसं आम्ही त्याचं काम सुरू केलं ना की त्याची फीसची कालावधी सुरू होऊन जाते. नक्की. एक एक स्टेप पुढे जाऊन तुम्हाला काय सांगा लागेल की कन्सल्टंट आम्ही ऑलरेडी अप्रूव्ह केलेला आहे. ओके. ते आता पैसे मागत आहे प्रोफेशनल फीस. पण आमची जिनिंगचं तर अजून काय आम्हाला हे भांडवल मिळालेलं नाहीये. हे एक अजून एक रिझन आहे. दुसरा रिझन की तुम्ही जर आम्हाला लगेच कळवलं म्हणजे उत्तर दिला या पत्राचा लगेच की केव्हा हे भांडवल मिळणार आहे, केव्हा आमचं काम सुरू होणार आहे, तर आम्ही त्या कन्सल्टंटला रिटेन करू शकू.
नंबर दोन, बरोबर आहे. नंबर तीन, आमचे शेतकरी जे आमचे मेंबर आहे त्यांना आम्ही 8 महिने 12 महिने अगोदर सांगितलं होतं की आपण हा प्रकल्प मध्ये सामील होत आहोत आणि त्यांची परवानगी त्यांची मंजुरी आम्ही बोर्ड मीटिंग मध्ये व्यवस्थित घेतलेली आहे. आता आम्हाला या एजीएम मध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल की हा प्रकल्प केव्हा सुरू होणार आहे. आम्ही त्यांना आश्वस्त करत आहोत की वर्बली आम्हाला असं आश्वासन मिळालेलं आहे की लवकरात लवकर सुरू होणार आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की लहान शेतकरी हमी भावापेक्षा 15-20% कापूस खाली विकत आहे कारण की त्याला पैसे पाहिजे. आणि एफपीओचा प्रकल्प या स्मार्ट योजनेमध्ये पास असूनही आम्ही त्याच्यासाठी काय करू शकत नाही. म्हणून तुम्ही लवकरात लवकर आम्हाला उत्तर द्या की हे भांडवल आम्हाला केव्हा मिळणार आहे अशी आमची तुम्हाला विनंती आहे. बघा लाईन रांग खूप मोठी आहे. मी कशाला सांगतो याचं कारण आहे भांडवल त्यांना किती मिळणार केव्हा मिळणार ते त्यांनाही सध्या ठाऊक नाही. जितका मिळणार तर ज्याच्या प्रेशर असणार ज्याच्याकडे प्रोजेक्ट रेडी असणार ज्याच्याकडे कन्सल्टंट रेडी असणार ज्याच्याकडे खरेदीदार रेडी असणार त्यांना ते पहिले देणार की नाही. बिलकुल देणार. बरोबर आहे. तर आपण हे सर्व कारण या लेटर मध्ये लिहून घेतो. म्हणजे एक रायटिंग मध्ये तुम्ही लेटर दिला तर त्यांच्या उत्तर रायटिंग मध्ये अपेक्षित आहे. बिलकुल अपेक्षित आहे. तर ते तुम्हाला मिळालं तर तुम्हाला फॉलोअप करणं इझी होऊन जाईल. नक्की. आता जे आहे वर्बल आहे. तुम्ही टाटा ट्रस्ट मध्ये आहात तुम्हाला माहिती आहे सरकारी कामामध्ये रायटिंग मध्ये आणि ओरल मध्ये जमीन आसमानचा फरक असतो. फरक आहे असतो ना. आपला हा जे प्रोजेक्ट आहे आणि त्याची जी एनर्जी आहे आपल्या ग्रुपमध्ये ते आता 2 वर्षानंतर जर त्यांनी हे अप्रूव्ह केलं आणि दिलं तर तुमचा बिझनेस प्लॅन आता बनवून काय होणार आहे. बिलकुल. तुम्ही दुसरं काय नाही करणार की हे तर आपण करणारच आहोत आणि हे होणार नाही तर हे पण नाही होणार दुसरं पण नाही होणार. कापसामध्ये सांगतो तर हे तुम्ही करून घ्या अशी माझी विनंती आहे. तुम्ही तुमच्या ट्रस्ट मध्ये आणि डायरेक्टर बॉडीशी तुम्ही डिस्कस करून घ्या आणि खूप साऱ्या प्रोजेक्ट मध्ये आपला प्रोजेक्ट कुठे मागे नाही राहिला पाहिजे म्हणून माझं असं सूचन आहे तुम्हाला. नक्की नक्की सर. ठीक आहे. हे झालं नंबर एक. नंबर दोन आहे की त्याचा अनुभव घेणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला कापसामधून गाठी बनवायची आहे गाठीचा व्यापार करायचा आहे सुतगिरणींना द्यायचा आहे. अगोदर आपण एक अनुभव 2017-18 मध्ये घेतला आहे. टी शर्ट पर्यंत आपण गेला आहात पण ते वेगवेगळ्या ठिकाणी होतं. मागच्या वेळी आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे आपण एक इकोसिस्टम अशी बनवायची की समजा अमरावती जिल्ह्यामध्ये तुमचं संपूर्ण काम झालं पाहिजे. स्पिनिंग प्रेसिंग गार्मेंटिंग पर्यंत जे तुम्हाला करायचं आहे म्हणजे तुम्ही लॉजिस्टिक्स मध्ये खूप सेव्ह करणार आहात. आपण एक दायरा बनवून घेऊ की 150 किलोमीटरचा वर आपण राहायचं नाही. मॅक्सिमम 200 किलोमीटरचा वर नाही जायचं काय पण प्रोसेस करण्यासाठी. तर तुमच्या कॉस्ट मध्ये तुम्हाला सेव्हिंग होणार आहे निश्चितच. म्हणून तुम्ही अजून कॉम्पिटिटर हो कॉम्पिटिटिव्ह प्राइस मध्ये तुम्ही विकू शकाल तुमचं जे प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर आपण ब्रँडिंगचं प्लॅनिंग करायचं की फिनिश गुड्स जर तुम्ही बनवत आहात तर ब्रँडिंग कशी करायची गाठी बनवत आहात तर त्याला ब्रँडिंग कशी करायची. म्हणजे व्हॅल्यू ऍडिशनचा वर ब्रँडिंग जर आला तर त्याची पोझिशनिंग अशी होते की बायरला ते प्रायोरिटी मध्ये पाहिजे आणि ते प्रायोरिटी लिस्ट मध्ये आपण आलं. याच्यासाठी थोडा अनुभव घेण्यासाठी आता एक संधी आपल्याकडे आहे की कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनला या पहिल्याच वर्षी आपल्याला धामणगाव स्टेशन मध्ये खरेदी मिळाली आहे हमी भावामध्ये. तिकडे रजिस्ट्रेशन चालू आहे. तर आपल्याकडून किती डिस्टन्सवर आहे धामणगाव. हार्डली 60 किलोमीटर. बरोबर आहे. तर 60 किलोमीटर तर खूप लांब नाही आहे. तर दमणगाव मध्ये 8 FPO आता सध्या कार्यरत आहे रजिस्ट्रेशन मध्ये. तर आपल्या शेतकऱ्यांना पण हे संधी द्या की हमी भावाची खरेदीमध्ये 5,725 रुपयामध्ये जर तुम्हाला कापूस विकायचा असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन
परफेक्ट हार्वेस्ट एफपीओ मध्ये चालू आहे. हो, या प्रकल्पामध्ये आम्ही जुडलो आहोत. पाटुंगुरु महाएफपीओ फेडरेशनचे आम्ही मेंबर आहोत आणि या प्रकल्पामध्ये आम्ही जुडलो आहोत. त्याच्यामध्ये हमी भावाची आम्हाला तुम्हाला आश्वासन नाही, गॅरंटी देता येणार आहे की तुमचा माल हमी भाव मध्ये खाली होणार आहे, तुमचा माल या ग्रेडचा असला पाहिजे, सिंपल. आणि ग्रेडिंग मध्ये आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत प्री ग्रेडिंग करून. प्राथमिक प्रशिक्षण तुमचा घरी होणार आहे, म्हणजे तुम्हाला 90% तुम्हाला खात्री असेल की हा भाव आम्हाला मिळणार की नाही मिळणार. म्हणजे शेतकऱ्याची एक डायरेक्ट मदत होईल त्याच्यामध्ये. नक्की नक्की, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशनचं जे सभासद आहे, 1000 रुपयाचा ते 1 ते 5 एकरच्या शेतकऱ्यांसाठी ते आपण ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक मोबाईल अप्लिकेशन त्यांना देणार आहोत, त्याचा उपयोग कसं करायचा त्याचं प्रशिक्षण देणार आहोत. आणि एक आपण त्यांना डिजिटल असा एक आयडेंटिटी फोटो आयडेंटिटी कार्ड देणार आहोत, ज्याच्यावर पुढे जाऊन आपण खूप सारे डिस्काउंट लोड करणार आहोत. आणि संपूर्ण वर्षाची हे मेंबरशिप आहे, त्याचं संपूर्ण वर्षामध्ये त्याला हवामान मार्केट विषयी खरेदी विक्रीसाठी मदत हे कंटिन्यूस होणार आहे. तर हे पण एक शेतकऱ्यांची सेवा आहे. 3 रुपया रोज चा एक्सपेन्स तर काय इतका जास्त तर शेतकऱ्यासाठी पण नाही आहे. तर इतके सारे 15 सर्व्हिसेस त्याच्यामध्ये मिळत आहे आपल्याला, है ना. आणि याच्यामध्ये एफपीओ साठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण की या प्रकल्पामध्ये मेंबरशिप मध्ये एफपीओ आमचा 20% पार्टनर आहे. म्हणजे एफपीओ ला पण एक कंटिन्यू बिझनेस राहणार आहे. तुम्ही जर 100 मेंबर बनवले तर तुम्हाला 20,000 रुपये आणि ते मंथली बेसिसवर पेमेंट होणार आहे. 3 महिने 6 महिने 12 महिन्याचा नाही आहे. एव्हरी मंथ मध्ये जितके मेंबर झाले त्यांना सर्व्हिस मिळणार आहे. ते एफपीओ चे मेंबर वाढणार आहे, कारण की आम्ही सर्वांना इन्सिस्ट करतो की कोणताही एक एफपीओ चे तुम्ही मेंबर असले पाहिजे, तर तुम्ही कॉटन गुरु महा एफपीओ चे मेंबर बनू शकत आहे. म्हणजे त्याचा फायदा पण एफपीओ ला होणार. तुम्ही ट्रायल सभासद ते जर तुमचे सभासद नाही आहे तर तुम्ही 100 रुपये मध्ये त्यांना तुम्ही नॉन वोटिंग मेंबर बनू शकता. तुमची ताकद वाढणार आहे. तुम्हाला जर वोटिंग मेंबर जास्त नाही पाहिजे तर तुम्ही नॉन वोटिंग मेंबर, नॉन शेअरहोल्डर मेंबर, जनरल मेंबर बनू शकता. तर कोणत्याही मोठ्या प्रकल्पमध्ये उद्या आपल्याला जर एक निजी खरेदीदार मिळाला, आमच्याकडे आहे असं खरेदीदार, ते 300 गाठी प्रति वीक घ्यायला तयार आहे आपल्याकडून. 1500 क्विंटल कापूस तुम्ही दर वीक मध्ये गोळा करून गाठी बनवून दिला ना, तरी पण एकच खरेदीदार रोख पेमेंटने घ्यायला तयार आहे. पण आपल्याला त्याच्यासाठी काय पाहिजे, इमिडिएट रिस्पॉन्स पाहिजे शेतकऱ्याचा. जे आपण मांगितलं की 500 क्विंटल पाहिजे, तर असं नाही 15 दिवसात 500 क्विंटल येणार. तर आपले ते कालावधी जर खूप जास्त झाले तर ते मार्केटच्या फ्लक्च्युएशन मध्ये आपण करार करू शकणार नाही खरेदीदाराशी. बरोबर. 2 दिवसात जर 3 दिवसात 500 क्विंटल आले तर त्याच बाजार भाव मध्ये आपण करार करू शकतो, इमिडिएटली जिनिंग मध्ये प्रोसेस करू शकतो. 5व्या दिवशी आपण ते मालाची डिलिव्हरी बाहेरला देऊ शकतो. बरोबर बरोबर आहे की नाही. त्याच्यासाठी फार्मरची कंटिन्यूस ऍक्टिव्हिटी आपल्याला राहिली पाहिजे. म्हणजे तुम्ही 2 पर्याय आता आपल्या शेतकऱ्यांना मेंबरला देऊ शकता. एक आहे की तुम्ही हवी भाव मध्ये विकायचं आहे तर आमच्याकडे हे विकल्प आहे, रजिस्ट्रेशन तरी करून घ्या, जेव्हा विकायचं असेल तेव्हा विका. आणि तुम्हाला आणि ते 10 दिवसात पेमेंट मिळणार आहे. तुमचा दारी आम्ही प्राथमिक प्रशिक्षण करणार आहोत आणि 60 किलोमीटर फक्त दूर जाऊन तुम्हाला माल एक पर्टिक्युलर फॅक्टरी आपल्यासाठी ते अलोकेट झालेली आहे, तिथे जाऊन माल तुम्हाला खाली करायचा. बिलकुल. नो क्यू, दुसरं काही डबल रजिस्ट्रेशन नाही. एपीएमसी कडे पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, कारण की एपीएमसीची ऑलरेडी आपल्याला सिंक्रोनाइज झालेलं आहे की आपलं रजिस्ट्रेशन एपीएमसी ऍक्सेप्ट करणार आहे. आणि जर तुम्हाला पैसे आजचे आज पाहिजे, 2 दिवसात पाहिजे, 3 दिवसात पैसे पाहिजे, तर हे निजी खरेदीदार जे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये तुम्ही जोडू शकता. जे त्या दिवसाचा बाजार भाव आहे ते आम्ही तुम्हाला देऊ आणि तुम्हाला पैसे रोख देऊ त्या दिवशी. आणि त्याच्यामध्ये आम्ही गाठी बनवून आम्ही गाठी विकू. त्या गाठीची जे विक्री झाली त्याच्यामध्ये आमचा खर्च काढू, थोडा आम्ही नफा काढून घेऊ एफपीओचा, आणि त्याच्यावर जे पैसे वाटले त्या ते डिव्हिडंड रुपी वाटप त्या शेतकऱ्यांना करू ज्यांनी कापूस या प्रकल्पामध्ये दिलेला.
तर याच्यामध्ये शेतकऱ्याचा पण फायदा आहे, तुम्हाला नफा मिळाला तर तुम्ही त्याला भागीदार बनवत आहात, हो की नाही? आणि आपल्याला एक बिझनेस मॉडेल आहे, केव्हा माल बनवायचा नाही बनवायचा ते आम्ही तुम्हाला सांगणार, जे परफेक्ट टायमिंग असेल त्या दिवशी करा, म्हणजे त्या दिवशी आपण त्याची तयारी असलेली पाहिजे आपली, म्हणजे तुम्हाला मार्जिन असेल तरच आम्ही सांगणार की तुम्ही करा, नाही तर अशाच गाठी फक्त शॉक साठी किंवा आपल्याला बनवायचंच आहे दाखवून द्यायचंय त्याच्यासाठी आपण काहीच करणार नाही. बरोबर. फक्त नाव नको, आपल्याला आवक पण पाहिजे ना, नाव पण पाहिजे आवक पण पाहिजे. बिलकुल. तर त्याची तयारी तुम्ही असे तुम्ही करू शकता, म्हणजे तुम्ही ज्याला सरकारला विकायचं आहे त्याच्यासाठी हा आपल्याला विकल्प आहे, ज्याला आज पैसे पाहिजे आणि एफपीओला विकायचं आहे त्याच्यासाठी हा हा ऑप्शन आम्ही देत आहोत, सायमल्टेनियसली द्यायचं दोघे ऑप्शन. त्याला हे ना असं ना वाटलं पाहिजे की तुम्ही त्याचं शोषण करत आहात किंवा दुसरा पर्याय त्याला दाखवत नाही, कारण की आपले सभासद आहे. आणि तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याला सांगू शकता तुमच्या क्षेत्रामध्ये सभासद नाही आहे तर 100 रुपयामध्ये बनवून घ्या त्याला. येस. जनरल मेंबर म्हणजे आपली ताकद खूप वाढून जाणार, आणि ही ताकद वाढली तर तुम्ही 300 गाठी 1500 क्विंटल दर आठवड्यामध्ये खूप आरामात देऊ शकाल. आणि एक्सचेंज तर आपल्याकडे ऑप्शन आहे, तर बघा 100% गॅरंटीड पेमेंट आहे एक्सचेंज मध्ये. तुम्ही एफपीओचा साठी काय काय बेनिफिट त्यांनी दाखवले ते, फक्त 1 कोटीचा व्यापार केला तर 103 रुपयाचा खर्च आहे. तुम्ही विचार करा कोणता व्यापार असा आहे. तर याचा फायदा तुम्ही केव्हा घेऊ शकाल, तेव्हा कापूस तुमच्या हाती असेल तेव्हा, जेव्हा एक प्रोफेशनल तुमच्या संगती असेल तेव्हा, तेव्हा एक परफेक्ट बिझनेस प्लॅन आपल्याकडे असेल तेव्हा. आणि आपण कुठेही तुम्हाला खरेदी करून ठेवायला सांगत नाही, मी एकदाही सांगितले नाही की खरेदी करून ठेवा कि विक्री करून ठेवा. स्पेक्युलेशन कुठे पण नाही, डोक्यावर काहीही घ्यायचं नाही. काय म्हणताय आता सांग. बरोबर आहे म्हटलं सर. काय केलं पाहिजे तुमच्या हिशोबाने? 3 विकल्प दिलेत आता तुम्ही. हो. सीसीआय आहेत, प्रायव्हेट प्रोक्युरमेंट पण आहेत. नक्कीच शेतकरी आपल्यासोबत जुडतील, शेतकऱ्यांसाठी पण हे विकल्प आहेत. ज्याप्रमाणे एफपीओ साठी विकल्प आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे विकल्प आहेत. ते प्रायव्हेट प्रोक्युरमेंट मध्ये सुद्धा येऊ शकतात, बेल्स पण बनवू शकतात आणि सीसीआय ला सुद्धा विक्री करू शकतात. नक्की है ना. तर हे जर आपण करून दिलं तर शेतकरीला काय फायदा होणार आहे, म्हणजे त्याला असं वाटणार की सगळे विकल्प एकाच ठिकाणी मिळत आहे. तेही शेतकरी आमचा एफपीओ देत आहे, आमचा एफपीओ ज्याचे आम्ही सभासद आहोत, शेअर होल्डर. आणि त्यावेळेस शेतकऱ्यांना किंमत कळेल की सभासदत्व घेण्यामुळे माझा काय फायदा झाला. आज काय फायदा झाला, सभासदत्व घेणं वर्थ आहे ते दुसऱ्याला पण रिफर करणार की या एफपीओ चे मेंबर व्हायचं आहे. बघा कंटिन्यूस आम्हाला ऑप्शन देत आहे. नक्की. तर त्यांनी रजिस्ट्रेशन नाही पण केलं, पण बॅक ऑफ द माइंड तर राहणार आहे की ऑप्शन कोणी दिला होता, माझा एफपीओ दिला. बिलकुल है ना. आणि तुम्ही मेंबर बनून घेतले आणि त्यांना जर फायदा झाला, त्यांना जर कंटिन्यू डिस्काउंट मिळाले आणि त्यांना माल विक्रीमध्ये पण फायदा झाला तर नक्की सर जास्तीत जास्त शेतकरी आपल्यासोबत जुडतील. हो. आणि शेतकऱ्यांना आपण फायदा मिळून कितीला मेंबर बनवायचे ते तर तुमच्या चॉईस आहे, आणि कितीला नॉन वोटिंग मेंबर बनवायचे ते पण तुमच्या चॉईस आहे. बिलकुल. म्हणजे असं चॉईस कि तुम्ही स्वतःला असं फील करणार की आता आम्ही नवीन काय करावं तेच विचारायला बाकी आहे. शेतकरी तर आमच्याकडे खूप आहे, माल किती पाहिजे सांगा, आम्ही गोळा करून देतो तुम्हाला. तुमच्यामध्ये हिंमतची कमी नाही, बघा तुमच्या एफपीओनी करून दाखवले पाहिजे. तुमच्याकडे विजनची कमी नाही, तुम्ही ऑलरेडी स्मार्टमध्ये प्रोजेक्ट पास करून घेतलेले आहे. कमी काय आहे की ते झाल्यापर्यंत आपण काय करायचं, ते कंटिन्युअस एक्सपिरियन्शियल
कसं बनवायचं बिझनेसला, की तुम्हाला सतत त्याचा अनुभव मिळायला पाहिजे आणि शेतकरी सतत जोडले राहिले पाहिजे. फक्त नाफेडची खरेदी करून आणि कमिशन कमवून हे 12 महिने शक्य नाही. बरोबर आहे, ओके ने. तर याच्यावर आपण नक्की विचार करा, आपण आपली टीम जी आहे, कारण की टाटा ट्रस्ट खूपच व्यवस्थित मॅनेज करत आहे. वी आर रिअली प्राऊड के तुम्ही इतका चांगला प्रोफेशनली मॅनेज करत आहात आणि राईट गायडन्स तुम्ही करत आहात. पण कन्वर्ट इट इन टू रेग्युलर बिझनेस प्रपोजिशन, हेच आमचं इन्व्हिटेशन आहे तुम्हाला. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू.